शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे ज्वारी पिकांची भयानक अवस्था झाली आहे। यावर महाराष्ट्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा नुकसान भरपाईची मागणी द्यावी लागेल। नंदुरबार परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत। ज्वारी, कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तोंडात आलेला घास वरून देव हिसकावून घेत आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे। शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे, तर ज्वारीच्या पिकांचे भयानक अवस्था झाली आहे। कणसावरच ज्वारीचे कोंब दिसत आहे, तर खाली जमिनीवरच हवेत पडलेल्या कणसावरच ज्वारी पुन्हा उगत आहे। शेतकऱ्यांनी बँकेतून पीक कर्ज काढून शेतात पेरणी पाणी केली व कापूस लावला, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। शेवटी शेतकरी कर्ज बाजारीच राहणार की काय, यावर महाराष्ट्र सरकारने लक्ष दिले पाहिजे व ताबडतोब पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा। MDTV साठी रवींद्र राजपूत, कोळदा।